IT हब अशी पुण्याची दुसरी ओळख. हिंजेवाडी येथून 56 IT कंपन्यांचं स्थलांतर होणार अशी बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली होती. या बातमीचा परिणाम म्हणून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त RK पद्मनाभन यांनी आज स्वतः हिंजवडी येथील IT पार्क भागात जाऊन परिसराची पाहणी केली, तसेच स्थानिक नागरिकांशी चर्चा करून तेथील ट्रॅफिकच्या समस्येचा प्रश्न कसा सोडवता येईल याकडे लक्ष वेधले. वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या 5 ते 6 बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजेवाडी IT पार्कमधून स्थलांतर केलंय, तर 50 आसपास लहान कंपन्यांनी वाकड, बाणेर, बालेवाडी आणि पुण्यालगतच्या अन्य भागात स्थलांतर केलंय. या बातमीमुळं पुण्यातील IT पार्कमध्ये खळबळ निर्माण झाली होती. हिंजेवाडी इंडस्ट्रियल असोसिएशननं मात्र याचा इन्कार केला होता. तशी पुण्याला वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. वाहतूक कोंडी हा मुद्दा शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी गांभीर्यानं घेत नसल्यामुळं अनेक प्रश्न वाढीस लागलेत. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्यामुळं नागरिक खाजगी वाहनानं प्रवास करणं पसंत करतात. अपुरी आणि ढिसाळ नियोजन असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहनांची वाढलेली संख्या व बेशिस्त वाहतूक यामुळं वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढतच आहे. याच वाहतूक कोंडीकडे गांभीर्यानं लक्ष देत आज पिंपरी चिंचवडचे आयुक्त पद्मनाभन यांनी हिंजेवाडी परिसराची पाहणी केली आहे. मेन आज ते थोडं दिसून आलं की आम्हाला दुसऱ्या बाजूने पण येता आलं. आम्हाला मुळात असं वाटलं की आज दही अंडी आहे, त्यामुळे कदाचित तिकडनं येणं बंद केलं. प्रयोग आहे दोन्ही साइडनं, प्रयोग आहे. तुमचं हित आणि स्थानिकांचं हित असं बॅलन्स करतोय. आम्ही काय पूर्ण दिवस नाही, 11 दिवस नाही आहे. ती का सकाळी प्रयोग आहे, प्रयोग मागणी केली. हा जो रस्ता आहे ना.